नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गौरी गणेश विराजमान झाले आहेत तुम्हीही घरामध्ये देवीची अशी ओटी नक्की भरून घ्या मित्रांनो गौरीचे विसर्जन सुद्धा झाले तेवीस सप्टेंबरला पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले आणि गौरींचे सुद्धा विसर्जन झाले परंतु आपण अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या घरात देवीची ओटी भरू शकतो बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या देवीची ओटी अवश्य भरून घ्यावी मग ती कोणती देवी असेल तर ती कुलदेवी असेल जर तुमच्या घरात कुलदेवीचा कलश असेल किंवा कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर त्यासमोर तुम्ही ओटी भरायची आहे आणि कुलदेवी माहीतच नसेल किंवा कलशसुद्धा नसेल मूर्ती सुद्धा नसेल फोटो सुद्धा नसेल तर तुमच्या घरात ज्याही देवीची मूर्ती असेल सरस्वती लक्ष्मी अन्नपूर्णा दुर्गामाता ज्याही देवीची मूर्ती असेल त्या देवीसमोर तुम्हाला ही ओटी भरायची आहे अगदी सोप्या सरळ पद्धतीने तुम्हाला ही ओटी भरायची आहे तुम्ही या ओटीमध्ये एक चुनरी आणू शकतात जिला ओढणीसुद्धा म्हणतात किंवा ब्लाऊज पीस किंवा नवीन कोरी साडी तुम्ही आणू शकतात आणि त्याने तुम्हाला ओटी भरायची आहे एक नारळ घ्या त्यानंतर सौभाग्याच्या वस्तू असतात त्या घ्या एखादी फल घ्या फळ घ्या आणि त्यानंतर तुम्ही ती ओटी भरायची आहे कोणताही एक शुभ दिवस निवडा कारण अनंत चतुर्दशी पर्यंत सर्वच दिवस हे शुभ असतात आता दोन तीन दिवसच बाकी आहेत अनंत चतुर्दशीला म्हणून एक दोन दिवसातच कोणता तरी शुभ दिवस बघून बारा वाजेच्या आत सकाळच्या बारा वाजेच्या आत तुम्हाला तुमच्या देवीसमोर बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि नमस्कार करून प्रार्थना करायच्या आहे की मी घरूनच देवी तुला वंदन करते तुझी ओटी भरते आणि त्यानंतर पाट ठेवायचा आणि पाटावर आधी साडी ब्लाऊज पीस किंवा ओढणी असेल तर ओढणी ठेवायची आणि त्यावर सौभाग्याच्या एक एक वस्तू ठेवत जायच्या नारळ ठेवायचं फळ ठेवायचं आणि त्यानंतर पाच किंवा सात मुठ तांदुळाच्या किंवा गव्हाच्या त्या पाटावर ठेवायच्या आहेत आणि नंतर पुन्हा देवीला नमस्कार करायचा दिवसभर रात्रभर ती ओटी तिथेच देवीसमोर राहू द्यायची दुसऱ्या दिवशी ओटी भरल्याच्या दुसऱ्या दिवशी ती ओटी तिथून उचलायची आहे गहू तांदूळ टाकलेले आहे ते गायला द्यायचे सौभाग्याच्या वस्तू सौभाग्यवती स्त्रीने वापरायला घ्यायच्या जिने ओटी भरले तिनेच घेतलं तरी काही हरकत नाही फळ असतं ते तुम्ही प्रसाद स्वरूपात खाऊ शकतात आणि बाकी साडी असेल ब्लाऊज असेल किंवा ओढणी असेल ती सुद्धा सौभाग्यवती महिला वापरू शकते किंवा तुम्हाला हे काहीच करायचं नसेल तर सगळी ओटी तुम्ही उचलून दुसऱ्या कोणत्या तरी गरीब स्त्रीला सौभाग्यवती स्त्रीला दान सुद्धा करू शकतात किंवा मंदिरात जाऊन देवीच्या मंदिरात जाऊन सुद्धा ती ओटी ठेवू शकतात नक्की अनंत चतुर्दशीपर्यंत देवीची ओटी घरामध्ये अवश्य भरून घ्या आशीर्वाद मिळतो वर्षभर कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही श्री स्वामी समर्थ